आता आपण बघणार आहोत, आत्तापर्यंत आपण बघितलं पोटेन्शियल एनर्जी, एनर्जी विच हॅज ड्यू टू इट्स स्पीड, स्पीडमुळे जी गतीमुळे जी ऊर्जा आहे ती गतिज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा. आता आपण बघणार आहोत पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. काही उदाहरणं बघूया. पहिली, अन ॲरो इज रिलीज्ड फ्रॉम अ बो, एखाद्या धनुष्यामधून बाण जो आहे तो सोडला गेला. सेकंड, वॉटर ॲट द हाईट फ्लोज फ्रॉम अ पाईप इन टू द टॅप वॉटर, आपल्या बिल्डिंगच्या टाकीवरून पाणी नळानी, नळाला पाणी आलं पाईपमधून. त्यानंतर कॉम्प्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड, कॉम्प्रेस्ड स्प्रिंग आहे, दाबलेली स्प्रिंग ही सोडली, रिलीज केल्यानंतर काय होईल ते पहा. त्यानंतर विच वर्ड डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑब्जेक्ट इन द अबव एक्झाम्पल, आता वरच्या जे तिन्ही एक्झाम्पल दाखवले त्याच्यामध्ये त्याची स्थिती काय आहे त्या पदार्थाची. वेअर डीड द एनर्जी रिक्वायर्ड टू कॉज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट कम फ्रॉम, आणि त्यांना कुठून एनर्जी मिळाली, तर ही जी एनर्जी आहे ती एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोजिशन इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. आपण कायनेटिक एनर्जी बघितलेली बिकॉज ऑफ इट्स स्पीड मोशन, सो अँड दिस पोटेन्शियल एनर्जी बिकॉज ऑफ इट्स स्टेट, स्पेसिफिक स्टेट, विशिष्ट त्याची जी स्थिती आहे त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण होते ती म्हणजे स्थितीज ऊर्जा. सो द डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी, द एनर्जी स्टोर्ड इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ स्पेसिफिक स्टेट ऑर पोजिशन इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. इथे तुम्ही बघा, आता हा इथे ज्या वेळेला हा धनुष्यबाणाचं हे आहे की इथे एक इथून त्याला काय ऊर्जा मिळणार नाही, पण ज्या वेळेला हा धनुष्यबाण हा खेचला जाईल त्यावेळेला एक विशिष्ट स्थिती निर्माण होईल आणि त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण होईल ह्या ऊर्जेमुळे कार्य घडून येईल. म्हणजे द स्पेसिफिक स्टेट, कोणती स्पेसिफिक स्टेट आहे विशिष्ट स्थिती, तर ही बघा ही विशिष्ट स्थिती आहे याच्यामुळे ऊर्जा निर्माण झाली आणि ह्या ऊर्जेचं रूपांतर झाल्यामुळे कार्य घडून आलं. इथे सुद्धा स्प्रिंगचं तुम्ही बघितलं होतं, तर स्प्रिंगमध्ये सुद्धा ज्या वेळेला ही स्प्रिंग आपण खेचतो किंवा दाबतो त्यावेळेला विशिष्ट स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे ऊर्जा होते, त्यामुळे हे कार्य घडून आल्याचं आपल्याला दिसून येईल. आता आपण पोटेन्शियल एनर्जीसाठी एक्सप्रेशन काय आहे ते बघूया. To carry an object of mass m to height h above the earth surface, a force equal to mg has to be used against the direction of gravitational force. The amount of work done can be calculated as follows. ज्या वेळेला एखादी m वस्तुमानाची वस्तू h या उंचीवरती आपण काय करतो, हाईटच्या सर्फेसपासून ती उचलतो, की त्यावेळेला mg म्हणजे त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध आपण कार्य करतो, हे आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, तो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हे आपल्याला माहीत आहे, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस, सो फोर्स हिअर इज mg, सो डब्ल्यू इज इक्वल टू mg इंटू एच, देअरफोर डब्ल्यू इज इक्वल टू mg h. द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट डिस्प्लेसमेंट, सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच, डब्ल्यू इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. सो द एक्सप्रेशन फॉर द पोटेन्शियल एनर्जी डब्ल्यू इज इक्वल टू एम जी एच. सो डिस्प्लेसमेंट टू द हाईट एच कॉजेस द एनर्जी इक्वल टू एम जी एच टू बी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट, म्हणजे जेवढं डिस्प्लेसमेंट होईल ती एम जी एच एवढी एनर्जी त्या ऑब्जेक्टमध्ये असेल. आता एक्झाम्पल उदाहरण बघूया आपण. इथे 5 kg वॉटर इज स्टोर्ड इन ओव्हरहेड टँक, एक 500 kg पाणी जे आहे ते टँकमध्ये ओव्हरहेड टँकवरती आहे 10 meter बिल्डिंगवरती उंचीवरती. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन वॉटर, तर त्या पाण्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो गिवन काय काय दिलेलं आहे सांगा बरं. इथे
एम दिलेला आहे 500 kg, एच दिलेली हाइट आहे 10 meter आणि जी ची किंमत आपल्याला माहिती आहे. सो एच इज इक्वल टू 10 meter, एम इज इक्वल टू 500 kg, जी इज इक्वल टू 9.8 m/s². पोटेंशियल एनर्जी सूत्र आपल्याला माहिती आहे, पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच, एम इज इक्वल टू 10, सो एम ची व्हॅल्यू 10 घेतली, जी इज इक्वल टू 9.8 अँड एच इज इक्वल टू 500. हे आता इथे मागे पुढे केले बघा, इथे एच इज इक्वल टू हाईट 10 आहे, इथे 10 घेतली, जी ची व्हॅल्यू घेतली, एम ची व्हॅल्यू 500 घेतली. हा गुणाकार आपण कोणत्याही क्रमाने केला तरी उत्तर आपलं बदलत नाही. याच्याऐवजी मी जर इथे 500 इथे अगोदर लिहिले याच्या बरोबर खाली, तर बरोबर आहे, जी ची व्हॅल्यू आहे, एच ची व्हॅल्यू 10 घेतली तरी चालेल. गुणाकार कोणत्याही क्रमाने जर केला तरी त्याला काही फरक पडत नाही. म्हणून मी एम जी एचच्या व्हॅल्यू इथे घेतलेल्या आहेत. आता यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार कसा करणार बघा, तर गुणाकार करताना 10 आणि याला गुणलं तर 1.0 इकडे आलं, म्हणजे 98 × 500, 98 × 500 वी विल गेट 49,000 J, दॅट इज जूल. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 49,000 J. हे आपलं उत्तर आहे. आपल्याला बघा पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे, एम ची व्हॅल्यू दिलेली आहे, एच ची व्हॅल्यू दिलेली आहे, एम जी एच आपलं सूत्र आहे, व्हॅल्यू ऑफ एम, व्हॅल्यू ऑफ जी अँड व्हॅल्यू ऑफ एच तिघांचा गुणाकार केला, आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मिळाली. आत्तापर्यंत आपण बघितलं की कायनेटिक एनर्जी काय आहे, पोटेन्शियल एनर्जी काय आहे ते बघितलं. आता आपण काय बघणार आहोत, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. एनर्जी जी आहे, ऊर्जा, ऊर्जेचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, स्थानांतरण ऊर्जेचं कसं होतं ते आपण बघणार आहोत. पहिलं, अ स्ट्रेच्ड पीस ऑफ रबर. एक रबर घेतला आहे, रबर आपण काय केला, ताणला आहे दोन्ही बाजूनी. फास्ट मूव्हिंग कार, मूव्हिंग कार आहे, फास्ट मूव्हिंग कार. त्यानंतर विसलिंग ऑफ अ कुकर ड्यू टू स्टीम. कुकर जो आहे त्याची शिट्टी वाजते. आता इथे फक्त बघा, इथे आपण चर्चा करणार आहोत की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, एनर्जीचं ऊर्जेचं स्थानांतरण कसं होतं ते आपण चर्चा करणार आहोत. तर ही तीन उदाहरणं आहेत ऊर्जेच्या स्थानांतरणाची. चौथं उदाहरण आहे क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाळी. दिवाळीचे फटाके ज्यावेळेला आपण वाजवतो, दिवाळीचा फटाका वाजवतो, त्यावेळेला कुठल्या ऊर्जेचं रूपांतर कुठल्या ऊर्जेमध्ये होतं ते आपण विचार करू शकतो का, करू शकतो. काय काय आपल्याला दिसतं ते, अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी चालणारा पंखा, पंखा कोणत्या ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये होतं हे आपण स्थानांतरण याच्यावरून करू शकतो. तर मेनली जर आपण बघितलं, अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, अशी जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये ड्रॉइंग आउट अ पीस ऑफ आयरन फ्रॉम अ गार्बेज, म्हणजे लोखंडाचे कण कचऱ्यातून वेगळे करतात मॅग्नेटच्या साह्याने. एक उदाहरण मी तुम्हाला दाखवलं, इथे जर मॅग्नेट फिरवला तर इथ्यामध्ये तुम्ही बघितलं तर हे लोखंडाचे कण जे आहे ते बाकीच्यांपेक्षा इथे वेगळे होतात. त्याचप्रमाणे ब्रेकिंग ऑफ अ ग्लास विंडो पेन बिकॉज ऑफ लाऊड नॉईस, एका मोठा आवाज जर असेल तर काचसुद्धा फुटल्याचे आपल्याला दिसून येते, आवाजामुळे काच फुटते, कार्य झाल्याशिवाय तर काच फुटणार नाही. तर अशा पद्धतीने ही काही उदाहरणं आहेत, ही याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होते. तर एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाईप टू अनदर. फ्रॉम दिस वी कॅन सी एनर्जी, देर आर डिफरंट काइंड्स ऑफ एनर्जी. ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहेत. बघा आता मी सांगतो तुम्हाला, इलेक्ट्रिकल एनर्जी, विद्युत ऊर्जा, हीट एनर्जी, उष्णता ऊर्जा, साऊंड एनर्जी, ध्वनी ऊर्जा, केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा, लाईट एनर्जी, प्रकाश ऊर्जा, मेकॅनिकल एनर्जी. तर याचं रूपांतर एकापासून दुसऱ्याकडे होतं, कसं होतं ते बघा. आता एक उदाहरण इथे आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी टू हीट एनर्जी. उदाहरणार्थ हीटर, हीटर ज्यावेळेला तुम्ही चालू करता त्यावेळेला लाईटीचं रूपांतर उष्णतेमध्ये होतं, दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी. अँड अपोजिट थर्मोकपल, इन थर्मोकपल हीट एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी.
सेकंड दुसऱ्या उदाहरणामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी लाउडस्पीकर आहे. लाउडस्पीकर जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये आपण विद्युत लाईटचा वापर करतो इलेक्ट्रिकल एनर्जी आणि आपल्याला आवाज मिळतो म्हणजे साऊंड एनर्जी. सो इन लाउडस्पीकर इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू साऊंड एनर्जी अँड इन मायक्रोफोन साऊंड एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. पुढचं उदाहरण इन सेकंडरी सेल इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू केमिकल एनर्जी अँड इन प्रायमरी सेल केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल लॅम्प इन इलेक्ट्रिकल लॅम्प दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू लाईट एनर्जी अँड इन सोलर सेल ऑर फोटो इलेक्ट्रिक सेल इलेक्ट्रिकल लाईट एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. लाईक इन द इंजिन ऑर अ फॅन, आपण तुम्ही फॅन बघितला आहे त्याच्यामध्ये काय होईल, द इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी अँड इन अ जनरेटर मेकॅनिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. ह्याच्यावरून आपल्याला काय समजू शकतं की एनर्जी एका रूपाहून दुसऱ्या रूपाकडे कन्वर्ट होते. एनर्जी गेट्स कन्वर्टेड फ्रॉम वन टाईप टू अनादर, वेदर इट इज इलेक्ट्रिकल एनर्जी टू हीट एनर्जी ऑर हीट एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी टू साऊंड एनर्जी ऑर साऊंड एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी ऑर केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल टू लाईट एनर्जी, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल एनर्जी. आता इथे आपण उदाहरण बघूया की ज्या वेळेला दिवाळीला फटाका फुटतो त्या फटाक्यामध्ये कुठली ऊर्जा असते, तर केमिकल एनर्जी रासायनिक ऊर्जा असते. ज्या वेळेला फटाका फुटल्यानंतर आपल्याला काय काय दिसतं, तर प्रकाश दिसतो, प्रकाश लाईट एनर्जी मीन्स केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू लाईट एनर्जी. अजून आपल्याला काय होतं, प्रकाश दिसतो, उष्णता निर्माण होते. सो केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू लाईट एनर्जी, केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू हीट एनर्जी, उष्णता पण आपल्याला सुद्धा मिळते आणि काय होतं, तर आवाज येतो. सो केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू साऊंड एनर्जी. सो इन अ क्रॅकर, फायरिंग अ क्रॅकर इन अ दिवाळी, केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू लाईट एनर्जी, हीट एनर्जी अँड साऊंड एनर्जी. अशा प्रकारे एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेच्या प्रकारामध्ये होतं. ह्यालाच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं आपण म्हणतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा काय आहे, तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड ऑर नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म, दस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. काय आहे, ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात, एनर्जी आपण निर्माण करू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही, परंतु तिचं फक्त रूपांतरण एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात होतं आणि विश्वातली पूर्ण ऊर्जा जी आहे ती कॉन्स्टंट राहते. हे आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. प्रश्न असेल, व्हॉट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? सो आन्सर इज, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर destroyed, it can be converted from one form into another form, thus the total amount of energy in the universe remain constant. For example, tie a two pendulum to this horizontal thread in such a way that they will not hit each other while swinging. Now swing one of the pendulum and observe. Ata he don string bandlele ahet, एकमेकांना ते टच करणार नाही आहेत ज्या वेळेला स्विंग करतात त्यावेळेलासुद्धा. आता आपण काय करणार आहोत, एक पेंडुलम मी स्विंग करतो. एक पेंडुलम स्विंग केल्यानंतर काय झालं, तर हळूहळू दुसरा पेंडुलमसुद्धा स्विंग व्हायला लागलेला आहे. तर जो दुसरा पेंडुलम जो आहे तो स्विंग होण्यासाठी एनर्जी कुठून आली, तर ही ड्यू टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, द एनर्जी गेट ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टू अनदर, ह्याची एनर्जी याला मिळाली त्यामुळे त्याच्यासुद्धा कार्य घडून आलं. हां, यू विल सी दॅट द स्पीड ऑफ ऑसिलेशन ऑफ द पेंडुलम स्लोली डिक्रीजेस, द सेकंड पेंडुलम विच इज इनिशियली स्टेशनरी, जो अगोदर स्थिर होता, बिगिन्स टू स्विंग, दस वन पेंडुलम ट्रान्सफॉर्म इट्स एनर्जी टू अनदर. अशा प्रकारे एक पेंडुलम त्याची एनर्जी दुसऱ्या पेंडुलमला ट्रान्सफॉर्म करतो.
आता इथे मी तुम्हाला दाखवलं की एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं ते एक सिंपल वे. आता आपण बघणार आहोत फ्री फॉल, मुक्त पतन. इफ वी रिलीज वन रिलीज एन ऑब्जेक्ट फ्रॉम हाईट इट गेट्स पुल टुवर्ड्स द अर्थ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एखादा आपण कुठलाही एखादा पदार्थ जर वरून सोडला तर आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो खाली पडतो. An object falling slowly under the influence of a gravitational force is said to be a free fall or to be falling freely. म्हणजे एखादा पदार्थ एखादा ऑब्जेक्ट घेतला आपण सोडला तर तो फ्री फॉल. आता मी तुम्हाला फ्री फॉल दाखवतो बघा. हा एक ऑब्जेक्ट आहे तो सोडला, दिस इज कॉल्ड फ्री फॉल. आता तुम्हाला फ्री फॉल म्हणजे काय ते कळालं असेल. लेट अस लुक at the kinetic and potential energy of the object of mass m falling freely from height h when the object is at different height. आता इथे हाईट ए आणि बी, ऑब्जेक्ट ए पासून बी कडे पडतोय. एज शोन इन द फिगर द पॉइंट ए इज ॲट द हाईट एच अँड फ्रॉम द ग्राउंड दिस इज ग्राउंड सो दिस इज हाईट इज एच. Let the point C be on the ground directly below A and B. Let us calculate the energy of the object at A, B and C. आता A च्या ठिकाणी कोण एनर्जी किती आहे, B च्या ठिकाणी किती आहे, C च्या ठिकाणी किती आहे कॅल्क्युलेट करूया. When the object is stationary at A, इथे स्थिर आहे ऑब्जेक्ट, its initial velocity is झिरो. U जी आहे इथे झिरो, सुरुवातीची गती शून्य आहे. Therefore kinetic energy is equal to 1 upon 2 mass into velocity square. So 1 upon 2 mu square. आता इथे v का नाही लिहिला, तर इथे सुरुवातीचं आहे म्हणून u लिहिला. इनिशियल वेलॉसिटी इज u अँड फायनल वेलॉसिटी इज v. सो kinetic एनर्जी इज इक्वल टू झिरो. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच. टोटल एनर्जी kinetic एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू झिरो kinetic एनर्जी and mgh. So total energy is equal to mgh. So point A जवळ जी एनर्जी आहे ती mgh इतकी असणार आहे. आता आपण बघूया पॉइंट B. Let the velocity of object at point B is vb. जी velocity point B जवळ आहे ती आपण vb घेतलेली आहे पॉइंट B ची. When it reaches the point B, having fallen at the distance x, x distance इथून खाली इथपर्यंत पडलेलं आहे. आता इथे ऑब्जेक्ट आहे आपला. सो u इज इक्वल टू झिरो, s इज इक्वल टू x अँड a इज इक्वल टू g. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s. सो vb स्क्वेअर इज इक्वल टू झिरो प्लस 2gx. vb स्क्वेअर इज इक्वल टू 2gx. So kinetic energy is equal to half mvb square is equal to half m2gx. Therefore the kinetic energy is equal to mgx. Height of the object when at B, height is equal to total height h minus x is equal to h minus x. So potential energy is equal to mg into h minus x. एच मधून एक्स मायनस केला. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच मायनस एम जी एक्स. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो एम जी एक्स प्लस एम जी एच मायनस एम जी एक्स. सो प्लस एम जी एक्स मायनस एम जी एक्स कट झाला. देअरफोर टोटल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच. ह्या बी जवळ जी एनर्जी आहे ती सुद्धा काय आहे, एम जी एच आहे. एम जी एच. आता ॲट पॉईंट सी, सीला आपण बघूया. लेट द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पॉईंट सी इज व्ही सी. वेन इट रिचेस द ग्राउंड नियर द पॉईंट सी, यू इज इक्वल टू झिरो, एस इज इक्वल टू एच अँड ए इज इक्वल टू जी. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. सो व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू झिरो प्लस टू जी एच. Kinetic energy is equal to 1 upon 2 mvc square is equal to 1 upon 2 m into 2gh.
So kinetic energy again is equal to mgh. The height of the object from the ground is c. At point c is h. H is equal to 0. Ata ithe height 0 jali. So potential energy is equal to 0. Here the potential energy will be 0. So total energy is equal to kinetic energy plus potential energy, that is mgh. Ata apan A ची एनर्जी बघितली टोटल एनर्जी, B ची टोटल एनर्जी बघितली, 3 C ची टोटल एनर्जी बघितली. तिन्ही ठिकाणची जर आपण टोटल एनर्जी बघितली ती आपल्याला आलेली आहे MGH. सो फ्रॉम दिस इक्वेशन नंबर 1 2 एंड 3 वी कॅन सी दॅट द टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट इज द सेम ॲट द 3 पॉइंट A B एंड C. नाव दस एव्हरी पॉइंट हॅज द पोटेन्शियल एनर्जी वेन इट इज at height above a ground, and it keeps getting converted to kinetic energy at the object fall towards the ground. On reaching the ground, all the potential energy get converted into kinetic energy, but at any point during the fall the total energy remains the constant. Kutlyahi point la total energy ji ahe ti constant aste, that is total energy is equal to potential energy plus kinetic energy. At point A, it equal to mgh. At point B, also mgh. Point C, also mgh. Now, we will see about power. Power manje shakti. Ata thoda sa vichar koruya. Can your father climb stair as fast as you can? Tumche vadil, tumcha pramane ekhadya payrya chadu shaktat ka? Will you fill the overhead water tank with the help of a bucket or electric motor? Suppose Rajasri, Yash and Ranjit have to reach to the top of a small hill. Rajasri went by car, Yash went by cycle, while Ranjit went walking. If all of them choose the same path, who will reach the first and who will रीच लास्ट? म्हणजे इथे तिघांचं जर बघितलं, राजश्री, यश आणि रणजित, राजश्री कारनी चालली आहे, रणजित सायकलनी चालला आहे, यश सायकलनी चालला आहे आणि रणजित चालत चाललेला आहे. आणि जर एकच जर रस्त्याने जायचं असेल तर त्या ठिकाणी अगोदर कोण पोचेल? बरं, अर्थातच आहे, जो कारने जाईल तो. मीन्स द राजश्री विल गेट देअर फर्स्ट. राजश्री पहिल्यांदा तिथे आपल्याला पोचल्याचे दिसेल. आता का बरं? तर याचं सगळ्यांचं कारण जे आहे कुठे ना कुठेतरी हे शक्तीशी निगडीत आहे. दॅट ऑल द रिझन बिहाइंड दिस इज रिलेटेड टू पॉवर. सो इन अबव एक्झाम्पल द वर्क डन इन द सेम ऑफ इन द सेम इन द ईच ऑफ द एक्झाम्पल, बट द टाईम टेकन टू परफॉर्म द वर्क इज डिफरंट for each person or each method. For here, who will climb faster, father or you? You can say that. Yes, and here the Rajasri, Yash or Ranjit, who will reach first? You can see over here. So in all this example, only one word that is related to it, that is the power. So we will see what is power. So power, the fast or the slow rate of the work done is expressed in the term of power. If the rate is fast for the work done or rate is slow for the work done, it is expressed in power. So what is power? Power is the rate at which work is done. Karya karnyacha jo dar ahe tya karya karnyacha darala shakti asa mantat. Karya lavkar jhala तर शक्ती जास्त वापरली गेली, कार्य जर हळू झालं तर शक्ती कमी वापरली गेली असं आपण म्हणू शकतो. देअरफोर पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. सो इफ द डब्ल्यू इज द अमाऊंट ऑफ वर्क डन इन टाईम टी, देन वी कॅन से दॅट पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. म्हणजे किती वेळामध्ये ते काम केलेलं आहे त्याचा जर आपण भागाकार घेतला तर आपण पॉवर हे काढू शकतो. पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. आता
पुन्हा आपण एकक बघूया. एकक अगेन युनिट वी विल सी इन एस आय सिस्टम ॲज वेल ॲज सी जी एस सिस्टम. इन एस आय सिस्टम द युनिट ऑफ वर्क इज जूल, सो द युनिट ऑफ पॉवर इज जूल पर सेकंड. दिस इज कॉल्ड वॅट. आता इथे बघा, जूल पर सेकंड, जूल पर सेकंड म्हणजेच वॅट. जूल पर सेकंड म्हणजेच वॅट. वॅट जे आहे हे पॉवरचं युनिट आहे. द युनिट ऑफ पॉवर इज वॅट, डब्ल्यू ए डबल टी. सो वन वॅट इज इक्वल टू वन जूल पर वन सेकंड. एक जूल भागिले एक सेकंड म्हणजेच एक वॅट. इन द इंडस्ट्रीयल सेक्टर, जर कारखान्याच्या ठिकाणी जर आपण बघितलं, द युनिट यूज टू मेजर द पॉवर इज कॉल्ड हॉर्स पॉवर, अश्वशक्ती. हे आपल्या इंडस्ट्रीजमध्ये पॉवरसाठी युनिट वापरतात, दॅट इज हॉर्स पॉवर. सो वन हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. म्हणजे काय, तर ज्या वेळेला 746 वॅट एकत्र येतात त्यावेळेला एक हॉर्स पॉवर होतो. मीन्स वन हॉर्स पॉवर इज इक्वल टू हाऊ मेनी वॅट, दॅट इज वन हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. सो द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज किलो वॅट आवर. नाव फॉर द कमर्शियल यूज, कमर्शियल यूजसाठी जे युनिट आहे ते आहे किलो वॅट आवर, किलो वॅट आवर. 1000 जूल वर्क परफॉर्म इन वन सेकंड इज 1 किलो वॅट आवर. जर एका सेकंदामध्ये 1000 जूल कार्य घडत असेल तर त्याला म्हणायची पॉवरला 1 किलो वॅट पॉवर असं आपण म्हणतो. इलेक्ट्रिसिटी यूज फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर्ड इन युनिट ऑफ किलो वॅट आवर. जी आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो त्याचं जे मेजरमेंट आहे त्याला किलो वॅट आवर असं आपण म्हणतो. युनिट इज किलो वॅट आवर. सो 1 किलो वॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. तुम्ही जर बघितलं तुमच्या घराच्या मीटरची जी रीडिंग येते त्या रीडिंगमध्ये युनिट तुम्ही किती वापरलेले आहे ते दाखवलेलंच असतं. तर ते जे युनिट आहे हे 1 किलो वॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. सो नाव वी विल सी सॉल्व्ड एक्झाम्पल ऑफ दिस. फर्स्ट एक्झाम्पल, स्वराली टेक्स 20 सेकंड टू कॅरी अ बॅग वेईंग 20 kg टू हाईट ऑफ 5 मीटर. हाऊ मच पॉवर हॅज ही यूज्ड, हॅज शी यूज्ड. गिवन, एम इज गिवन, एम इज इक्वल टू 20 kg, एच फॉर हाईट इज इक्वल टू 5 मीटर, टी इज इक्वल टू 40 सेकंड. सो देअरफोर द फोर्स विच हॅज टू बी अप्लाइड बाय स्वराली, स्वरालीला जो फोर्स लावायचा आहे, दॅट फोर्स इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम जी, एम मल्टीप्लाइड बाय जी इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ एम इज 20 अँड व्हॅल्यू ऑफ जी इज 9.8. सो बाय द मल्टीप्लाइंग 20 by 9.8 वी विल गेट 196 न्यूटन. सो फोर्स एफ इज इक्वल टू 196 न्यूटन. सो वर्क डन बाय स्वराली टू कॅरी द बॅग टू द हाईट ऑफ 5 मीटर, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस. सो फॉर द व्हॅल्यू ऑफ एफ इज 196 इन टू व्हॅल्यू ऑफ एस इज 5 फॉर 5 मीटर. सो मल्टीप्लाइंग 196 इंटू 5 वी विल गेट 980 जूल. नाव आफ्टर कॅल्क्युलेटिंग डब्ल्यू वी विल कॅल्क्युलेट पॉवर. सो पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम, दिस इज अवर फॉर्म्युला. सो वर्क इज इक्वल टू 980 जूल अँड टी इज इक्वल टू 40. सो डिवायडिंग 40 टू द 980, 10 एक शून्य इथे कॅन्सल झाला आणि ह्याचा जर आपण भागाकार केला तर ते उत्तर येईल पी इज इक्वल टू 24.5 डब्ल्यू इज वॅट. सो दिस इज द आन्सर. सो हाऊ मच पॉवर हॅज शी यूज, शी यूज्ड
24.5 वैट पावर. दिस इज द एग्जाम्पल. नाउ अनदर एग्जाम्पल वी विल सी. 25 वैट इलेक्ट्रिकल बल्ब इज यूज फॉर 10 आवर्स एवरी डे. 25 वैटचा बल्ब 10 तास रोज लावलेला आहे. हाउ मच इलेक्ट्रिसिटी डज इट कंज्यूम एवरी डे. आता हा तुमच्या घराशी रिलेटेडसुद्धा प्रश्न असू शकतो. बघा की तुमच्या घरामध्ये 25 वॅटचा बल्ब रोज 10 तास लावला जातो तर रोज किती इलेक्ट्रिसिटी वापरली जाईल. हाउ मच इलेक्ट्रिसिटी डज इट कंज्यूम ईच डे. प्रत्येक दिवशी किती इलेक्ट्रिसिटी वापरली जाईल. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे. एकतर पॉवर दिलेली आहे पी इज इक्वल टू 25 वॅट. आणि काय दिलेलं आहे 10 तास वापरलेला जातो. पहिल्यांदा या 25 वॅटचे किलो वॅटमध्ये रूपांतर करायचं. किलो वॅटमध्ये करताना डिवायडेड बाय 1000. सो इफ वी डिवाइड 25 बाय 1000 वी विल गेट 0.025 किलो वॅट. सो एनर्जी कंज्यूम्ड विल बी पॉवर इंटू टाईम. पॉवर इज 0.025 इंटू टाईम इज 10. सो अगेन मल्टिप्लाइंग बाय 10. 1.10 गुणल्यावरती 1.0 चिन्ह इकडे येईल इकडचं. मग होईल 0.25 किलो वॅट आवर. दिस इज युनिट. सो हाऊ मच डज इट कंज्यूम ईच डे. इट विल कंज्यूम 0.25 युनिट. दॅट इज 0.25 किलो वॅट पर आवर. अशा पद्धतीने अजून तुम्ही दुसरी उदाहरणं सोडवू शकता. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की तुमच्या घरामध्ये 300 वॅटचा फ्रीज रोज तुम्ही 6 तास चालवला तर एका दिवसाला किती तुम्हाला युनिट वापरले जातील. हे सुद्धा याच प्रकारचं उदाहरण आहे. अशा प्रकारचे उदाहरणं तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामध्ये सुद्धा भेटतील. अशा पद्धतीने आपण हे उदाहरणं सोडवू शकतो रिलेटेड टू पॉवर. सो इन दिस वे वी कम्प्लीटेड अवर चॅप्टर नंबर 2. सो बेस्ट ऑफ लक टू द स्टुडंट. स्टडी हार्ड. थँक्यू.